नमस्कार मैत्रिणींनो, हृदयाज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण चंपाकली बनवणार आहोत। यासाठी आपण दोन वाट्या मैदा घेतला आहे। घरी जितके व्यक्ती असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। मैदा छान चाळणीने गाळून घेतला आहे। त्यामध्ये डालड्याचं किंवा तुपाचं मोहन टाकून छान मिक्स करून घेऊया। आपण 2 ते 3 चम्मच तूप टाकून छान मिक्स करून घेऊया। डालडा टाकला तरी चालेल। आपला गोळा रेडी आहे। याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झाले। आता याचा आपण असा गोळा करून छान पोळी लाटून घेऊया। छान पातळ पोळी लाटायची आहे। आता आपली पोळी लाटून झाली। छान पातळ पोळी आहे। तेल तापायला ठेवलं आहे आपण। आता याला अशा कट करून घ्यायच्या मधून मधून। कडा तसंच ठेवायचा, कडा कट नाही करायचा। याला असं हळूहळू गोल फिरवायचं आहे। असं गोल छान गोल करत हळूहळू हे असं आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे। अशा छान कळ्या दिसत आहे आपल्याला हाताने। अशा ही आपली चंपाकली रेडी आहे। हिला आता आपल्याला तळायची आहे। छान आपल्याला तळून घ्यायची आहे। छान रेसिपी आहे पात्रावर वाढायसाठी, रक्षाबंधनला, गौरी गणपतीसाठी। त्यामध्ये तुम्ही कलर पण टाकू शकता। कलरफुल ही खूप छान वाटते। ही हे बघा छान कळ्या कळ्या उमटल्या हिच्या। हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळ्या करायच्या आपल्याला। अशी फोल्ड मारून घ्यायची आणि साईडच्या कळ्या अशा दाबून घ्यायच्या। ह्या बघा आपलं चंपाकली रेडी आहे। यावर तुम्ही साखरेचा पाक किंवा बारीक पिठी साखर किंवा असा पाक पण टाकू शकता। कलर आवडत असेल तर कलर पण टाकू शकता। ही बघा आपली चंपाकली रेडी आहे। तुम्ही घरी नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।